एकता आणि अखंडता तोडण्याचं काम या भारत देशामध्ये सुरू आहे। हे भारतीय संविधान कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही धर्मगुरूच्या विरोधामध्ये किंवा कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार देत नाही। आपली एससी एसटी ओबीसी माइनॉरिटी लोक ही साधी भोळी सरळ लोक आहेत। ही कोणाच्याही धर्माच्या विरोधात बोलत नाही आणि कोणाच्याही भावना दुखत नाही। पण भारत सरकारमध्ये बसलेले जे जातीवादी लोक आहेत त्यांच्याच माध्यमातून आमच्या धर्मगुरूच्या विरोधामध्ये बोललं जातं, आमच्या धर्माच्या विरोधात बोललं जातं आणि आमच्या लोकांच्या भावना भडकवल्या जातात। तर आता जो लेटेस्ट मुद्दा चालू आहे नुपूर शर्माच्या माध्यमातून महम्मद पैगंबर साहेबांच्या विरोधामध्ये गलत टिप्पणी करण्यात आली आणि आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना ह्या भडकवण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यामुळे या देशामध्ये दंगलीचं वातावरण निर्माण होत आहे। आणि म्हणून हे असं वातावरण निर्माण करून या देशाची एकता आणि अखंडता तोडण्याचं काम या आरएसएस बीजेपीद्वारे या भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। आणि म्हणून हा देश तुटला जाऊ नये याकरता राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, सामाजिक भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेबांनी संपूर्ण भारत बंदचं आवाहन दिनांक 25 जून 2022 रोजी म्हणजे उद्याच्या दिवशी करण्यात आलं आहे। तर उद्याच्या दिवशी 25 तारखेला पूर्ण भारत बंद राहणार आहे। तरी आज आम्ही रावेर शहरातून आपणाशी संवाद साधत आहे। तर संपूर्ण भारतासहित उद्याच्या दिवशी रावेर शहर सुद्धा बंद राहणार आहे। आणि हे बंद असताना कोणीही बाहेर निघणार नाही, सर्वजण घरात बसून राहणार आहे। उद्या फक्त बंद राहणार आहे, दुकाने बंद ठेवले जातील, कोणीही बाहेर असणार नाही आणि काहीही अनुचित प्रकार हा घडणार नाही या पद्धतीनं रावेर शहरामध्ये सुद्धा तयारी करण्यात आली आहे। तरी मी नितीन गाढे भारत मुक्ती मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष या नात्यानं रावेर शहरामधील सर्व मुस्लिम जनता, सर्व एससी एसटी ओबीसीची जनता सर्वांना अपील करू इच्छितो की उद्याच्या दिवशी सर्वांनी एक दिवस घरी थांबायचं आहे आणि या बंदचं या बंदचं पालन करायचं आहे। तसंच या ठिकाणी निळे निशान सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी माननीय महेशजी तायडे साहेबसुद्धा बसलेले आहेत। तर निळे निशान असो किंवा काही मुस्लिम संघटना असो सर्वांचाच या बंदला पाठिंबा मिळालेला आहे आणि उद्या हा बंद खूप मोठ्या प्रमाणामध्ये या रावेर शहरामध्ये सुद्धा पाळण्यात येत आहे। तरी या बंदचं पालन करण्यात यावं असं मी परत एकदा सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो। काही अनुचित प्रकार होणार नाही याची जबाबदारी सांगू इच्छितो। जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र।